आपण बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण इंग्रजी वर्णमाला याचा अभ्यास केलेला आहे, त्यावरती काही सराव उदाहरणही घेतलेली आहे. आता आपण अभ्यासासाठी आत्तापर्यंतच्या परीक्षेला आलेली उदाहरणं आज आपण आपल्या तयारीसाठी या ठिकाणी सोडत आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यामधील सारखेपणामुळे एक गट बनतो, या गटात एक पद बसत नाही ते ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसा परीक्षेमध्ये प्रश्न आहे तशाच पद्धतीने आपण वाक्यरचना घेतलेली आहे. या ठिकाणी त्यातलं एक उदाहरण आपण घेतलंय पहा, तर त्याचं एक जी असेल, दोन डी बी सी, तीन ई यू डी, चार के ओ एल, यामधला वेगळा गट आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं जर आपण पाहिलं, पहिला पर्याय दिलेला जी एस एफ, जीचा वर्णमालेतील क्रमांक आहे 7, एस चा वर्णमालेतील क्रमांक आहे 19, एफ चा वर्णमालेतील क्रमांक आहे 6. आता प्रत्येक पर्यायाचे आपण एकदा क्रमांक घेऊ. डी व्ही सी, डीचा क्रमांक 4, बीचा क्रमांक 22, सीचा क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये एफचा क्रमांक 5, यूचा क्रमांक 21, डीचा क्रमांक 4, आणि चौथा पर्याय आहे के ओ एल. केचा पर्याय आहे 11, ओचा पर्याय आहे 15, एलचा पर्याय आहे डावीकडून 12. आता बघा, यामध्ये निरीक्षण केलं आपण पर्याय क्रमांक जो अनुक्रमांक आलेला आहे त्या अक्षरांचा, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 7, 19, 6. आता यामध्ये संबंध जर आपण जोडायचं म्हटलं तर 19, 7, 6 यामध्ये तसा काही संबंध वाटत नाही, पण एक संबंध आपण जोडू शकतो की जी आणि एफ 7 वजा 1, 6 असा एक यामध्ये संबंध जुळतोय. बघू दुसऱ्या पर्यायासाठी काय आहे ते. दुसऱ्या पर्यायामध्ये 4, 22, 3 यामध्ये सुद्धा जो पर्याय क्रमांक एक मध्ये कडेच्या दोन्ही अक्षरांचा संबंध जुळवला तसा इथं पण जुळतो. पहा 4, 3 म्हणजे 4 वजा 1, 3. 22 मधला इथं 19 काही संबंध आतापर्यंत आपल्याला आलेला नाही. बघू पर्याय क्रमांक 3 मध्ये काय होत आहे ते. 5, 21, 4. आता 5 वजा 1, 4. बघा, 1, 2 पर्यायाप्रमाणेच 3 सुद्धा या ठिकाणी आपला सहसंबंध मिळवला आपल्याला मिळालेला आहे. आता पर्याय क्रमांक 4 कडे चला. के ओ एल, केचा 11, ओचा 15, एलचा 12. मग या ठिकाणी 11, 12, हो 11, 12, 11 नंतर 1 ने वाढलाय का 12, कडेच्या दोन्ही अक्षरांचा अनुक्रमांक, म्हणजे इथं प्लस वन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 मध्ये कडेचे पद जे आहे यांच्यामध्ये 1 फरक, पण त्याचा उत्तर त्या क्रमांक 7 नंतर वजा 1, 6, 4 नंतर वजा 1, 3, 5 नंतर वजा 1, 4, म्हणजे 11 नंतर अधिक 1, 12 आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला सहजपणे लक्षामध्ये येते की या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आणि मग आपण आपल्या उत्तर पत्रिकेमधील या ठिकाणी जे पर्याय क्रमांक दिले असतात 1, 2, 3, 4 आणि त्यांच्या समोरच जे काही आपल्याला वर्तुळ दिलेले आहेत ते डार्क करायचे, तर मग पर्याय क्रमांक 4 समोरचं वर्तुळ आपण या ठिकाणी डार्क करायचंय. अशा प्रकारे काळजीपूर्वक हे उदाहरण सोडलं तर याचे मार्क्स आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळतील. धन्यवाद.